संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील शाळेत कोठे खुर्दे गावातील विद्यार्थी येतात. या दोन्ही गावांच्या मधून मुळा नदी वाहत असते. पावसाळा सुरू झाला की नदीला पूर येतो, त्यामुळे या विद्यार्थ्यांची खूपच अडचण होते. या दोन्ही गावांना जोडणाऱ्या धोकादायक पुलावरून विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून ये जा करत असतात. आमचं इथं खूप मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि आमचं फक्त सरकारला एवढंच मागणं आहे की या पुलाचं उंची वाढवली जावी आणि या पुलामुळं आमच्या इथल्या मुलांचं खूप शैक्षणिक नुकसानाचं भरपाई होऊ शकत नाही ना. म्हणून शिक्षण तर आपण मुलांचं थांबू शकत नाहीत, तर या ठिकाणी त्यांना येणं गरजेचं आहे. त्या मुलांना येणं जाणं, 8वी ते 10वीची मुलं मोठी आहेत, त्या वयोगटातल्या मुलांच्या सगळ्या समस्या सोडवत असताना हा जर केटी उंच केली नाही तर या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने जर काही आपत्ती निर्माण झाली तर याला जबाबदार कोण, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा शासनाने सोडवला पाहिजे. संगमनेर तालुक्यातील आमदार, खासदार, माजी मंत्री यांना ही धोकादायक परिस्थिती का दिसत नाही असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला चांगला पूल बांधून द्यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, संगमनेर.